नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सूर्याजी पिसाळ एक विलक्षण वतनकथा या दहा भागांच्या व्यक्तिविशेष मालिकेतील आजचा आपला सहावा भाग आहे या भागामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं की कशाप्रकारे सूर्याजी पिसाळ याने दत्ताजी पिसाळ याची फसवणूक करून त्याच्या वतनाचे मूळ कागदपत्र दडपून खोटी फ्री फर्मानं तयार करून आदिलशहानं दिलेली दत्ताजीची देशमुखी अर्धी आपल्या वाट्याला कशी येते अशी कागदपत्रं तुळापूरच्या बादशाही छावणीमध्ये बादशाच्या कचेरीमध्ये रुजू केली आणि त्याची अर्धी देशमुखी हडपून पुढच्या मार्गाला तो कसा लागला दत्ताजीने पण त्याला या कारस्थानाची जेव्हा जाणीव झाली त्यावेळेला दत्ताजी पण गप्प का बसला हे आपण सर्व मागच्या भागामध्ये पाहिलं आपल्या सर्वांना विनंती आहे की ही मोठी मालिका आहे आणि या मालिकेमध्ये भरपूर ट्विस्ट्स आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण जर हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर याच्या आधीचे पाच व्हिडिओ प्रथम पाहावेत म्हणजे आपल्याला सूर्याजी पिसाळाने एका वतनासाठी काय काय उपद्याप केले ते कळायला मदत होईल मागचा सर्व जे आपण पाच व्हिडिओमध्ये बोललो ते इथे मी थोडक्यामध्ये सांगू नाही शकत जेवढं सांगितलं तेवढंच आत्ता सांगू शकतो त्याच्यापेक्षा जर जास्त बोललो तर मागच्या गोष्टी सांगण्यामध्येच फेळ जाईल त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मागचे भाग पाहावेत आपण आता मागच्या भागापासून पुढे सुरुवात करूयात मागचा भाग म्हणजे काय आहे की सूर्याजी पिसाळणे त्याला वतन मिळावं वा अर्ध वाईच्या परगण्याचं म्हणून दत्ताजी पिसाळचा ओरिजिनल हक्क डावलून त्याची कागदपत्रं दडपून मोगल दरबारामध्ये खोटी आदिलशाही फरमानं दाखल केली ज्याच्यामध्ये त्याच्या वाट्याला पण अर्धी देशमुखी येईल पण मध्येच काय झालं की मध्येच औरंगजेब बादशहाने जुलपिकारखानाला जिंजीला वेड्या घालण्याचा आदेश दिला त्याच्यामुळे जुल्पिकारखानाला महाराष्ट्रातून जिंजीला जाणं भाग पडलं सूर्याजी पिसाळ हा जुल्पिकारखानाच्या अंतर्गत काम करत होता त्यामुळे त्याला पण जुल्पिकार खानाबरोबर जिंजीच्या दिशेने जावं लागलं तो पण जिंजीच्या दिशेने गेला परंतु मधल्या काळामध्ये जी काळाची चाकं होती ती काळाची चाकं अनपेक्षितपणे दत्ताजीच्या बाजूने फिरायला लागली त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला जुल्पिकार खान जिंजीला गेला सैन्य घेऊन त्यावेळेला मुघलांचा महाराष्ट्रामधला दबाव जो होता सैन्याचा तो थोडा कमी झाला कारण जुल्पिकार खाना एकमेव असा मुघल सेनानी होता ज्याला मराठे सत्तावीस वर्षामध्ये कधीही पराभूत करू शकले नाहीत जसं आपण म्हणतो की संताजी धनाजीने अनेक लढाया मारल्या त्यांना कोणी पराभूत करू शकले नाहीत तसंच जुल्पिकार खानाचं पण आहे मुघलांनी महाराष्ट्रावर जे आक्रमण केलं होतं त्या सत्तावीस वर्षाच्या आक्रमणामध्ये फक्त आणि फक्त जुल्पिकार खानाचीच धास्ती मराठ्यांना वाटायची आणि मराठ्या कुठलाही मराठा सरदार अगदी संताजी धनाजी असतील तरी पण झुल्पिकार खानाशी लढाई करून त्याला हरवू शकले नाहीत त्यामुळे जुल्पिकार खान जेव्हा महाराष्ट्रातून जिंजीला निघून गेला तेव्हा मागे मराठ्यांना जे कोणी मुघल सरदार राहिले होते त्यांना घाबरायची काही भीती राहिली नाही मराठ्यांनी परत एकदा आपला मुलूक मुघलांच्या ताब्यातून सोडवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये रामचंद्रपंत आमात्य शंकराजी नारायण संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पन्हाळ्यापासून ते वाईपर्यंतचा मुलूक मुघलांच्या हातून सोडवला वाईचं ठाणं घेतलं जे मुघलांच्या ताब्यामध्ये होतं तिथला जो वाईचा अंमल अंमलदार होता मुघल तलब खान त्याला दस्त केलं म्हणजे त्याला अटक केली किंवा त्याला शासन केलं आणि मे सोळाशे नव्वदमध्ये वाई परगणा परत एकदा मराठ्यांच्या अंमलाखाली आला आता वाई परगणा मराठ्यांच्या अंमलाखाली आल्यानंतर मूलचा जो तिथला वाईचा वतनदार होता दत्ताजी पिसाळ ज्याचं वतन लोभाडायची सूर्याजीने प्रचंड प्रयत्न चालवलेले होते आणि औरंगजेबाकडून म्हणजे मुघलांकडून खोट्या संधान मिळवायचा त्याने प्रयत्न चालवलेला होता पण आता मुघलांचंच राज्य उठलं तिथून वाईच्या परगण्यातून आणि हा मूळचा स्वराज्य निष्ठ होता दत्ताजी त्यामुळे मुघलांचं राज्य गेलं मराठ्यांचं आम्हाला आल्यानंतर दत्ताजीच परत त्या वतनावर देशमुख म्हणून वाईच्या परगण्याच्या आला आणि आपल्या वतनाचा कारभार करू लागला आता ही सर्व गोष्ट काय झाली दत्ताजीच्या बाजूने झाली की मराठ्यांचं राज्य परत आलं दत्ताजी स्वराज्यनिष्ठा आहे ते मराठ्यांना माहीत होतं त्यामुळं त्यांनी दत्ताजीच्या वतनाला आक्षेप घेतला नाही त्याचं वतन त्याच्याकडे चालू ठेवलं पण मग सूर्याजीला दत्ताजीच्या वतनावर दावा करायला जागा का झाली म्हणजे पुढच्या काळामध्ये पण एवढं सगळं झालं तरी पण सूर्याजी दत्ताजीच्या वतनावरचा दावा सोडायला तयार नव्हता असं का झालं तर वस्तुस्थिती आपल्याला अशी दिसते की ज्या वेळेला बादशाच्या छावणीमध्ये दत्ताजी गेला होता आणि देशमुखी सरकारातून म्हणजे मुघल बादशाकडून सोडवण्यासाठी त्याने सूर्याजीची मदत घेतली होती त्यावेळी जो काही खर्च येईल तो सूर्याजीने पुढे होऊन करावा असं ठरलं होतं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण देशमुखीत काही वाटणी सूर्याजीला देऊ असं वचन दत्ताजीने त्याला दिलं असलं पाहिजे किंवा दत्ताजी हे ओळखून असला पाहिजे की हा काही ना काहीतरी बेईमानी करून आपल्या वतनातला काही हिस्सा घालवणार आणि स्वतःकडे घेणार त्याच्यामुळे असं काहीतरी गोष्ट झाल्यामुळं सूर्याजीने या गोष्टीमध्ये काय केलं असला पाहिजे पुढाकार घेतला असला पाहिजे एकतर दत्ताजीने वचन दिलं असलं पाहिजे की काही देशमुखीतला वाटा देईल किंवा दत्ताजी आणि सूर्याजी दोघांनाही माहीत आहे की सूर्याजी बेईमान करणार आणि काहीतरी वाटा घेणार त्याच्यामुळे याच्यामध्ये फायदा सूर्याजीचाच आहे कारण दत्ताजीने वचन दिलं तरी सूर्याजीला काही वाटा मिळतोय स सूर्याजीने बेईमानी केली तरी त्याला वतनामध्ये काही वाटा मिळतोय त्याच्यामुळेच सूर्याजीने ही देशमुखी सोडवण्याची खटपट केली असणारे मुघल दरबारातून काहीच जर फायदा होत नसणार आहे तर सूर्याजी एवढी खटपट कशाला करेल मग ही जी खटपट सूर्याजीने केली ती सूर्याजीच्या बाजूची जी, जी कागदपत्रं आपल्याला आज उपलब्ध आहेत मागच्या भागामध्ये आपण दत्ताजीच्या बाजूची कागदपत्रं पाहिली या भागामध्ये आपण सूर्याजीच्या बाजूची कागदपत्रं पाहू त्या कागदपत्रांमध्ये सूर्याजीने दत्ताजीच्या तोंडी काय शब्द घातले ते आपण पाहू म्हणजे आपल्याला काय होईल लक्षात येईल की नेमका प्रकार काय झाला होता तर सूर्याजीच्या कागदपत्रामध्ये दत्ताजीच्या तोंडे असे उद्गार आहेत म्हणजे दत्ताजी सूर्याजीला सांगतो अशा प्रकारचे उद्गार आहेत मग तुम्ही आणि आम्ही बसून विचार करता वतनाचे खर्चाचे टक्के एकूण रुपये एक लक्ष बावीस हजार सातशे दरबारी मुद्दल खर्च झाला म्हणजे दत्ताजी सूर्याजीला सांगतो की एवढे पैसे खर्च झाले त्यास व्याज वर्तळा सावकरी हिशोब चौरोतरा पंचोतरा प्रो हिशोब करून पाहिला तो बेरीज बेमो बलगा झाली म्हणजे या सगळ्याचा हिशोब केला तरी बेरीज जी काही झाली त्या बेरजेचा आपण विचार केला मग तुम्ही आणि बाप भाऊ तुम्ही आम्ही भाऊ वतन तुमचे आमचे वडिलांचे भाकरी ती राजाच्या हातास गेली होती म्हणजे सूर्याजीने काय केलं आपण मागच्या भागामध्ये मा पाहिलं सूर्याजीने काय केलं की वतन जे होतं ते आदिलशहाने दत्ताजीच्या वडिलांच्या नावाने दिलं होतं परंतु सूर्याजीने ती ओरिजिनल वतनाची सनद होती ती दडपून टाकली फरमाना आदिलशहाची कोरे कागद आणले कोऱ्या कागदावर नवीन फरमान बनवलं ओरिजिनल फरमानीप्रमाणे पण त्याने बदमाशा अशी केली की दत्ताजीच्या वडिलांचं नाव आणि सूर्याजींच्या वडिलांचं नाव असं दोघांचं नाव त्या संधेमध्ये टाकलं जेणेकरून औरंगजेबादशाला असं वाटेल की दोघांच्या नावाने आदिलशहाने सनद दिली होती म्हणजे दोघांच्या वडिलांच्या नावाने आदिलशहाने सनद दिली होती म्हणून सूर्याजी दत्ताजीच्या तोंडी असे उद्गार टाकतो इथे की तुम्ही आम्ही बाप भाऊ म्हणजे वतन तुमच्या दोघं आपल्या दोघांच्या बापाला मिळालेलं होतं आपण बापोभाऊ आहोत वतन तुमच्या आमच्या वडिलांची भाकरी म्हणजे वतन तुमच्या आणि आमच्या वडिलांचं पोट भरायला मिळालं होतं पण वस्तुस्थिती वतन फक्त दत्ताजीचंच होतं पण सूर्याजी कसं खोटेपणा करतोय बघा ही राज्याच्या हातास गेली होती म्हणजे काय झालं की मुघलांचं राज्य आल्यानंतर तुमच्या माझ्या वडिलांचं जे वतन होतं ते तुमच्या पण हातून गेलं माझ्या पण हातून गेलं आणि ते काय झालं मुघलांकडे गेलं ते सोडून आपले घरास आणली तर ते, ते वतन सूर्याजीने पैसे खर्च करून परत घरामध्ये घेऊन आला आपल्या स्वतःच्या तुम्हाच परमेश्वरे फुर्सती दिली म्हणून वतनाचा उद्धार केला तुम्हाला पण परमेश्वराच्या कृपेने बुद्धी झाली थोडी फुर्सत झाली म्हणून तुम्ही पण चार पैसे टाकले मी पण प्रयत्न केला म्हणून वतन परत आपल्या घरामध्येच आलं उद्धार झाला तरी तुम्ही भाऊच आहात बिराजी असतेस तरी टाकिया पैशाचा हिशोब मानतेस तरी तुम्हा आम्हाच पण नाही तुमचा आमचा वंश एकच आहे म्हणजे दत्ताजी सूर्याजीला म्हणतोय की तुम्ही जरी आम्ही वेगळे असलो वेगवेगळ्या ठिकाणी असलो गाव नाव वेगळं असलं तरी तुम्ही आम्ही भाऊच आहोत तुमच्या आमच्यामध्ये वेगळेपणा नाही तुमच्या आमच्यामध्ये काही दुमत नाही कुठल्या गोष्टीमध्ये तुमचा आणि आमचा वंश एकच आहे असं दत्ताजी सूर्याजीला सांगतो मग इथे काय झालं आहे की दत्ताजी अप्रत्यक्षपणे कबुली देतोय की त्याचं स्वतःचं पिढीजात वतन हे सूर्याजीच्या अर्ध वाट्याचं कसं आहे आता दत्ताजी अशी कबुली कशाला देईल ते व त्याच्या वाट्याचं वाट्याचं वतन आहे आणि ते आदिलशाहीच्या काळापासून चालू आहे तर सूर्याजीला तो वतन द्यायला वतन द्यायला का तयार होईल तर इथे काय केलं आहे सूर्याजीने काय केलेलं आहे ह्या कागदपत्रामध्ये खोटेपणा केलेला आहे आता इथे कसं आहे एक गोष्ट आहे जी लक्षात घेण्यासारखी की सूर्याजीने खोटेपणा केला ही गोष्ट खर खरी आहे पण हे वतन मुघल कचेरीतून सोडवण्यासाठी किंवा मुघलांच्या तावलीतून सोडवण्यासाठी म्हणजे जे मूळचा बाईचा अंमलदार होता निहार खान त्यांना हे वतन बळकावलं होतं मुघलांचं ठाणं आल्यावर कारण सूर्याची परागंधा झाला होता स्वराज्यनिष्ठ होता म्हणून तर त्यावेळेला ते निहार खानाकडून वतन काढून परत अगदी खोटं वतन का होईना मिळवायचं म्हणलं अर्धा आपल्याला ना अर्धा दत्ताजीला द्यायचं म्हणलं तरी पण भ्रष्टाचार सर्व काळात सर्वत्र असतो म्हणजे मुघल दरबारामध्ये काहीतरी पैसे अंमलदारांना चारल्याखेरीज हे काम होणार नाही सूर्याजीने पण काय केलं असणार आहे की हा कागद जरी सूर्याजीच्या बाजूचा असला आणि सूर्याजी म्हणतो ती बाजू चा खरी दाखवत असला मागच्या कागद दत्ताजीच्या बाजूचा आणि दत्ताजीची बाजू खरी ही सूर्याची बाजू खोटी तरी पण कागद सूर्याजीच्या बाजूचा असला तरी पण एक गोष्ट स्पष्ट आहे की मोगल दरबारातून हे देशमुखीचं वतन सोडवण्यासाठी सूर्याजीचा बराच पैसा खर्च झाला असणार आहे मी तो जेवढा म्हणतो की अगदी एक लक्ष सत्तर हजार एक लक्ष बावीस हजार सातशे एवढे जरी खर्च झाले नसले तरी पण बऱ्यापैकी पैसा सूर्याजीचा खर्च झाला असणार आहे त्याने जुनी आदिलशाही फरमानं होती ती जुनी आदिलशाही फरमानं पण दरबारामध्ये दाखल केली होती ती दाखल करण्यासाठी पण त्याला कोरी फरमानं मिळवायला पण पैसा लागला असणार आहे पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली की वाईचा परगना परत मराठ्यांनी जिंकला त्याच्यामुळे दत्ताजीला काही या फ सूर्याजीने मिळवलेल्या फरमानांची मोगलांची आवश्यकता राहिली नाही कारण मराठ्यांनी दत्ताजीलाच परत वतनदार नेमला आणि पूर्ण वाईचा परगणा त्याला देशमुख म्हणून देऊन टाकला आता परगणाच मिळाला सर्व देशमुखी मिळाली तर सूर्याजीची पण गरज राहिली नाही दत्ताजीला काहीच गरज नाही राहिली तू पैसा खर्च केला तुझं तू बघ तिकडे आता तू मुघलांच्या चाकरीमध्येच मला मराठ्यांनी माझं वतन परत दिलं अशी परिस्थिती निर्माण झाली मग हे काय झालं की सूर्याजीनं जे कारस्थान केलं होतं ते त्याच्यावरच उलटलं मराठ्यांनी तो परगणा जिंकल्यामुळं पण आपण जसं मागं म्हटलं तसं की लबाड संधी साधू स्वार्थी माणसं ही त्यांनी जो काही स्वार्थ मनामध्ये ठेवला आहे तो कधी सोडत नाही एकदा त्याच्या मनामध्ये ही गोष्ट बसली नाही की ही गोष्ट मला पाहिजे म्हणजे पाहिजे तो त्याचा आयुष्याचा ध्यास बनवून ठेवतो आता मराठ्यांनी वाई परग्ना जिंकला परत सूर्याजी वतनावर रुजू झाला परत देशमुख झाला मराठ्यांनी त्याला मान्यता दिली पूर्ण वतन त्याच्यासारखं झालं कारण ते त्याचंच होतं पण म्हणून सूर्याजी पिछा का सोडेल तेव्हा सूर्यजीने ठरवलंच होतं की काही पण करून मला वाईचं वतन बळकवायचं आणि त्याने आज नव्हतं ठरवलं संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधीपासून ठरवलं होतं की हे वतन मला बळकवायचं आहे काय करू मला पाहिजेच दत्ताजीचं वतन त्याच्या संदर्भामध्ये त्याने काय केलं की पूर्ण वतन स्वतःच्या नावाने करून घेतलं स्वतःचा जो त्याचा जो प्रभाव होता जुल्पिकारखानावर त्या जुलपिकार प्रभाव बादशाच्या दरबारामध्ये वापरून जुल्पिकार भरिला भरीला टाकून किंवा जुल्पिकार आपण म्हणतो की संदर्भ घेऊन किंवा प्रशस्ती घेऊन त्याने बादशाला विनंती केली की वाईचं पूर्ण वतन आहे ते माझ्या नावाने करून द्यावं म्हणजे परगना मराठ्यांनी जिंकला आहे दत्ताजी रुजू झाला आहे तरी पण सूर्याजी काय करतो आहे की इकडे आपलं हे पिच्या सोडत नाही त्या वतनाचं तो आपल्या बाजूने प्रयत्न करतोच आहे की कुठून तरी त्याला सनद मिळावी की हे संपूर्ण वाईचं परगण्याचं वतन आहे ते काय माझ्या नावाने आता हे आपल्याला कसं कळलं तर या संदर्भामध्ये एक जो महत्त्वाचा कागद उपलब्ध आहे तो म्हणजे तीन जानेवारी सोळाशे नव्वद रोजी बादशाच्या दरबारातून तत्कालीन वाईच्या ठाणेदाराला गेलेले एक पत्र आहे त्या पत्रामध्ये असं म्हणलं आहे की जुल्फिकार खान यांनी विनंती केली की सूर्यावलद फिरंगो याने इस्लामगड घेण्यात तरतूद केली म्हणजे जुल्फिकार खानाने बादशाला विनंती केली की सूर्यावलद फिरंगो म्हणजे फिरंगोचा मुलगा सूर्या याने इस्लामगड म्हणजे रायगड बादशाने रायगड जिंकला त्यावर त्याचं नाव इस्लामगड ठेवलं होतं घेण्यात तरतूद के केली म्हणजे मदत केली पैसा पण खर्च केला आणि पूर्वीपासून देशमुखीच्या चाकरीवर आहे आता ही खोटी कागदपत्रं जी त्याने तयार केली होती फरमान सुर्याजीने ती त्याने जुलफिकार खानाला दाखवली आणि बादशाहच्या कचेरीमध्ये पण टाकली आणि सांगितलं की मी पूर्वीपासून चाकरीवर आहे माझे वडील त्या देशमुखीच्या चाकरीवर आमच्याकडे वतन आहे दरम्यानच्या काळामध्ये नाहार खान याने लटकेत जाहीर केले की देशमुखीचे काम मिळाल्यास परगना आबाद करतो म्हणजे वाईचा परगना जेव्हा मुघलांनी जिंकला न्याहारखानाची तिथे नेमणूक झाली तेव्हा न्याहारखानाला पण त्या वतनाचा देशमुखीचा लोप सुटला तो असं म्हणला वाईचा अंमलदास जो निहारखान होता तो की मी हा परगना तुम्हाला आबाद करून देतो बर्बाद झाला आहे तो, तो म्हणजे युद्धामुळे किंवा परचक्रामुळे जी शेतीची वाताद झाली ती परत वातात करून तुम्हाला महसूल गोळा करून देतो आणि त्यानं काय केली की बादशाकडून वाई परगण्याच्या देशमुखीची सनद मिळवली पुढे सूर्यास उमेद आहे की पूर्वीप्रमाणे आता व्हावे व हुजुरांची सनद मिळावी आणि महाल मजकूर सध्या वैराण असल्याने तो आबाद होई तो पेशकस अदा करण्याची तकलीफ होऊ नये म्हणजे सूर्याजी बादशाहला विनंती करतो आहे की न्याहारखानाने माझं वतन बळकावलेलं आहे ते मला परत मिळावं आणि सध्या वाई प्रांत आहे तो वैराण झालेला आहे तो प्रांत जोपर्यंत परत आबाद होत नाही शेतीवाडी नीट होत नाही तोपर्यंत मला सरकारामध्ये वसूल भरण्याची सूट मिळावी हा अर्ज समजला हुकूम मंजूर होऊन दप्तरखान्यात गेला आणि नाहारखानाची देशमुखी तगीर होऊन पूर्वीप्रमाणे सूर्याकडे मुकरर झाली आहे बादशाने काय केलं की ठाण्याच्या अंमलदाराला कळवलं की हा अर्ज सूर्यजीचा मला मिळाला तो मंजूर झाला दप्तरखान्यामध्ये पाठवलेला आहे त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी आणि नाहारखानाने जी देशमुखी बळकवली आहे सूर्याजीची खरं तर त्याने दत्ताजीची बळकवली होती पण सूर्याजी म्हणतो माझी बळकवली ती देशमुखी कॅन्सल झालेली आहे तगीर केली आहे म्हणजे रद्द झालेली आहे आणि पूर्वीप्रमाणे सूर्याजीकडे वाईची पूर्ण देशमुखी आलेली आहे चिठ्ठीचा तपशील पाठीवर लिहिला आहे म्हणजे हे अजून महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून लिहिलेल्या आहेत व्यवस्थित तेव्हा प्रस्तुतची देशमुखी सूर्याकडे मुकरर समजून तिची कर्तव्ये व हक्क जापता व वहिवाट याप्रमाणे त्याचकडे आहे असे समजावे म्हणजे बादशाने वाईच्या परगण्याच्या तत्कालीन अंमलदाराला सांगितलं की इथून पुढे सूर्याजी वाई परगण्याचा देशमुख आहे त्याचा हक्क त्याच्याकडे आहे त्याची कर्तव्य वहिवाट त्याच्याकडे आहे त्याप्रमाणे त्याला सहकार्य करावं आता इथे काय झालं की इथे आपल्याला दिसतं या पत्रानुसार कशा रीतीने सूर्याजीने जुल्पिकार खानाचा जुल्फीकार खानावर त्याचा जो प्रभाव होता त्यानं रायगड जिंकून देण्यात मध्यस्थी केली त्याचा त्या ते प्रभावाचा वापर करून बादशाची फसवणूक करून खोटी प्रमाणं सादर करून वाईची पूर्णच्या पूर्ण देशमुखी त्याच्याच मालकीची आहे असं भासवून ती देशमुखी बादशाकडून स्वतःच्या नावाने करून घेतली आता गडबड काय झाली की देशमुखी जरी त्याने बादशाकडून स्वतःच्या नावाने करून घेतली तरी पण ती उपभोगणार कुठं कारण ती उपभोगेल तेव्हा जेव्हा वाई परगणा मुघलांकडे असेल मधल्या काळामध्ये मा मराठ्यांनी वायूपरग्णा जिंकला परगणा जिंकल्यामुळे काय झालं की दोघांचाही भ्रमनिराश झाला म्हणजे दत्ताजीचा पण भ्रमनिराश झाला आणि सूर्याजीचा पण भ्रमनिराश झाला ते कसं काय झालं तर तीस नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला बादशहाने जुलपिकार खानाची रवानगी जिंजीला केली सूर्याजी पण त्याच्या मावळ्यांचा जमाव घेऊन त्याच्याबरोबर जिंजीला गेलं जिंजीला गेल्यानंतर काय झालं की तिथे गेल्यानंतर बादशाचा हुकूम जो आहे तो तीन जानेवारी सोळाशे नव्वदचा आहे या वेळेला जुल्पिकार खान आहे तो जिंजीच्या वाटेवर आहे याचा अर्थ जुल्पिकार खानाबरोबर असलेला सूर्याजी जिंजीच्या वाटेवर असतानाच त्याच्या हातामध्ये वाईच्या सनदीचं पूर्ण फरमान पडलं परंतु त्याच्या हातामध्ये पूर्ण फरमान जरी पडलं होतं तरी पण वाई प्रांत मराठ्यांनी जिंकला होता त्यामुळे त्या ते फरमानाला काहीच अर्थ राहिला नाही त्याची काळीची किंमत राहिली नाही इकडे वाईला जो दत्ताजी होता तो दत्ताजी या समाधानामध्ये होता की सूर्याजीने काय केलं आहे की लांडी लबाडी करून अर्धच वतन बळकावलेलं आहे कारण त्याला हे पुचं जे त्याने वतन बळकावलं सूर्याजीने त्याची दत्ताजीला कल्पना नाही त्याला फक्त आधीच्याच कारस्थानाची कल्पना आहे की त्याने वतन सूर्याजीने स्वतःच्या नावाने करून घेतलं तर दत्ताजी पण काय आहे इकडे समाधानामध्ये आहे की जाऊ दे काय झालं तरी खोटी फरमाने केली लांडी लबाडी दाखवली त्याने सूर्याजीने पण वतन तरी आपल्या नावाने मुघल बादशाहकडून करून झालेलं आहे कारण दत्ताजीला पण काय आहे मराठ्यांचा अंमल जरी आला तरी सूर्याजीला वतनावर जागा ठेवायला दावा सांगायला जागा काय मिळते त्याच्याकडे मुघलांचं सनदेचं पत्र आहे आता दत्ताजीला वाटत होतं की सूर्याजीकडे अर्ध्याच वतनाचं सनदेचं पत्र आहे पण दत्ताजी सूर्याजीने नंतर बदमाशी करून परत झुल्पिकार खानाच्या प्रभावाने हे पूर्ण वतनच त्याच्या नावाने असं पत्र करून घेतलं दत्ताजीला माहीतच नाही दोघांचं पण काय झालं की दोघांना पण माहीत नाही की आपल्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये काय झालं की सूर्याजी हा होता तो सूर्याजी जिंजीला पोहोचला जुलपिकार बरोबर जुल्पिकार ऑगस्ट सोळाशे नव्याण्णव सोळाशे नव्वदमध्ये जिंजीचा वेढा चालू केला पण जिंजीचा किल्ला एवढा आवाडवे होता की त्याची पुरते नाकीबंदी करण्यासाठी जी साधनसामग्री लागते तेवढी जुल्फिकार नव्हती आता किल्ल्याला तुम्ही पूर्ण वेढाच घालू शकत नाही तर किल्ला जिंकणे लांबची गोष्ट राहिली अशा परिस्थितीमध्ये राजाराम महाराजांनी पण कर्नाटकातील नायकांच्या साह्य घेऊन जिंजीमध्ये स्वतःचं आसन स्थिर केलं आणि किल्ला लढवण्याची जय्यत तयारी केली इकडे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी जो मुघलांवर परत प्रति हल्ला चढवला त्याच्यामध्ये मराठ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू लागलं रामचंद्र पंत अमात्य शंकराजी नारायण संताजी गोरपडे धनाजी जाधव या सगळ्या लोकांनी जीवाची बाजी लावून गडकोट ठाणी परत जिंकून घ्यायला प्रारंभ केला त्यांना एवढं मोठं यश मिळालं अपेक्षेहून जास्त की आता मराठी राज्य बुडलेलं नाही आणि पुढे पण बुडायची शक्यता नाही असा आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये आणि मराठ्यांमध्ये निर्माण झाला दक्षिणेत पण निर्माण झाला त्याचा परिणाम असा झाला की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जे मराठे सरदार वतनदार होते जे मोगलांना मिळाले होते ते हळूहळू एक एक करून परत स्वराज्याला येऊन मिळायला लागले याच्यामध्येच काय झालं मधल्या काळामध्ये की दत्ताजीचं जे वतन होतं ते पण दत्ताजीचं वतन त्याच्याकडे परत आलं कारण जसे लोक परत यायला लागले मुलूक जिंकला जाऊ लागलं तसं वाईचा परगणा पण मे सोळाशे नव्वदमध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला तिथे मराठ्यांनी आपला अंमल स्थापन केला मोगलांचं ठाणं उठलं मराठ्यांचं ठाणं बसलं आणि दत्ताजी हा स्वराज्यनिष्ठ वतनदार होता आणि तो स्वराज्यनिष्ठ होता त्याची खुद्द संभाजी महाराजांनी त्याची स्तुती केली होती संभाजी महाराजांनी त्याचा हा असा माणूस आमच्या स्वराज्यामध्ये असा त्या अभिमान वाटतो आम्हाला अशी त्याची स्तुती केली होती तर दत्ताजीचं जे स्वराज्यासाठीचं जे कार्य होतं ते फक्त संभाजी महाराजांनाच नाही रामचंद्रपंत अमात्य होते शंकराजी नारायण होते इतर जे मुत्सद्दी होते ज्यांना खऱ्या माणसांची गरज होती स्वराज्य वाचवण्यासाठी तर ते त्यांना पण माहीत होतं की हा स्वराज्यनिष्ठ माणूस आहे याने कधीच स्वराज्याशी प्रतारणा केली नाही त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की दत्ताजीकडेच ते, ते, दत्ता ते पूर्वीचं वतन चालू ठेवलं त्याचं चा कारण अजून दुसरं होतं की दत्ताजीचा स्वराज्यनिष्ठपणाने सच्चेपणा जसं त्यांना माहीत होता तसंच सूर्याजीचा पण लांडे लबाडे करण्याचा प्रकार आणि त्याने काय उपद्याप केले तुळापूरच्या दरबारात जाऊन कशी खोटी फरमानं सादर केली ते पण त्यांना माहीत होतं त्यामुळे सूर्याजीला काही झालं तरी हे वतन मिळू द्यायचं नाही किंवा मिळणार नाही त्याच्यावर दत्ताजीचा हक्क चालतो त्यालाच मिळालं पाहिजे जो स्वराज्यासाठी लढतो त्याला मिळालं पाहिजे बदमाशी करतो त्याला नाही मिळालं पाहिजे सरळ गोष्ट आहे त्यामुळे रामचंद्र पंत आहमद्याने बाकीच्या मुत्सद्यांनी दत्ताजीची बाजू उचलून धरली आणि दत्ताजीला त्या वतनावर कायम केलं आता ही गोष्ट जेव्हा इकडं सूर्याजीला जिंजीला समजली तेव्हा त्याच्या जीवाची परत तडपड व्हायला लागली गोष्ट अशी झाली की महाराष्ट्रातील विजयाच्या वार्ता जसं ज्या जिंजीला पोचायला लागल्या मोगली लष्करातील मोठे मोठे सरदार होते त्यांना उपरती व्हायला लागली आणि ते मा एक, एक करून संभा राजाराम महाराजांना येऊन मिळू लागले वाईचा परग् ला वा आता मराठ्यांनी घेतलेला होता तेव्हा त्या परगण्याच्या देशमुखीच्या वतनाची मोगलांची फरमानं आता आपल्याला उपयोगी ठरणार नाहीत हे जिंजिला सूर्याजीच्या लक्षात आलं आता जर का मला वाईच्या वतनावर दावा सांगायचा असेल तर मला छत्रपतींची सनद आणली पाहिजे तरच मी वाईच्या वतनावर दावा सांगू शकतो हे सूर्याजीला कळलं पण आता कळून उपयोग काय तर मी तर मोगलांच्या छावणीमध्ये मी जुल्पिकारखानाची सेवा करतोय मग छत्रपतींकडून संधा आणावे कशा म्हणजे सूर्याजीसारखा जो मनुष्य असतो त्याला अशक्य काय त्याचं कामच आहे लांड्याला भाड्या करणं इकडचं तिकडं जाणं तिकडचं इकडे जाणं वतनासाठी जीव गेला तरी चालेल पण काही करायला ही माणसं तयार होतात त्याच्यामुळे ह्या सूर्याजीने राजाराम महाराजांशी संधानं बांधलं ज्या वेळेला तू वेडा घालून बसला होता जिंजीला तेव्हा आणि एकदा मोगली लष्कराला आणि जुल्फिकारखानाला गुंगारा देऊन तो किल्ल्यात छत्रपतींच्या दर्शनाला आला आणि तुमची कित्येक प्रयोजन मी यशस्वी करून दाखवतो मी असा माणूस आहे मी तसा माणूस आहे माझी एवढी ओळख आहे माझी तेवढी माणूस आहे जी फुषारक्या मारण्याची या लोकांना सवय असते नेहमीप्रमाणे त्याने राजाराम महाराजांसमोर अशा बडाया मारल्या तर त्याने राजाराम महाराजांकडे काय बडाया मारल्या ते, ते दत्ताजी एका पत्रामध्ये सांगतो दत्ताजी म्हणतो की त्यावरील जुल्फिकार खान चंजीजवळ मोहिमेस गेले म्हणजे जिंजीला गेले त्याबरोबर सूर्याजी मावळ्यांचा यांचा जमाव घेऊन गेला तेथे गेल्यावरून मोगल्याकडून पारका होऊन कैलासवासी राजर्षी काकासाहेब म्हणजे राजाराम महाराज म्हणजे दत्ताची किती स्वराज्य निष्ठा आहे बघा तो संभाजी महाराजांना स्वतःच्या पितृवत मानायचा आणि राजाराम महाराजांना स्वतःच्या काकासाहेब काका मानतो येतो की स्वतःचे काकासाहेब आहेत ते असं मानतो येतो की किंवा आपले वडील जे आहेत ते आपले वडील पितृवत आहेत आणि हे महाराज आहेत ते आपले भाऊच आहेत का महाराज आहेत ते आपले काकाच आहेत आपल्यासाठी पण पितृवत आहेत एवढ्या निष्ठेने स्वराज्याची सा तो दत्ताची सेवा करत होता दत्ताजी पिसाळा होता तो तो असं म्हणतोय की काकासाहेबांकडे हा गेला सूर्याजी तिथं त्याने परत बोलणं लावलं अनुसंधान लावलं आपण वाईचा देशमुख आहे आपल्याकडे मोगलांनी दिले आदिलशहाने दिलेली सनद आहे मोगलांकडून आपण कागदपत्र देऊन ती सनद सोडून आणलेले पैसे सांगून त्याप्रमाणे महाराज मला पण सनद करून देतील तर कित्येक कार्य प्रयोजन म्हणून करून देतो असं तो बोलला त्यावरून काकासाहेबी देशमुखीची पत्रे दिली ही जेव्हा त्याने बढाया मारल्या आदिलशाची खोटी फरमानं दाखवली मोगलांकडून त्याने ती सनद कशी सोडून आणली ते दाखवलं किती पैसा खर्च केला ते सांगितलं आणि मी कसा बरोबर आहे आणि याच्या उलट पुढे जाऊन मी तुमच्या किती उपयोगाला पडू शकतो अशा पण बढाया मारल्या त्याच्यावरून राजाराम महाराजांनी काय केली त्याला देशमुखीच्या सनदा दिल्या आता इथे एक गोष्ट आपण समजणं गरजेचं आहे की संताजी घोरपडे आणि राजाराम महाराज यांच्यामध्ये विसंवाद होण्याचं आणि भांडण होण्याचं एक कारण हेच होतं की संताजी घोरपडे धनाजी जाधव हो, रामचंद्र पंत आमाते शंकराजी नारायण हे सगळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून लढणारे हो, जे लोक होते त्यांचं म्हणणं हे होतं की आम्ही स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून लढतो आहोत बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये लढतात तर जे लोक लढत आहेत ज्यांनी कष्ट करतायत त्यांना वतन मिळावं हो, त्यांना गाव जमीन इनाम मिळावी त्यांच्या पराक्रमाचं चीज व्हावं राजाराम महाराजांनी असाय कोणी येतो जिंजीला आणि तू काहीतरी सांगतो आणि त्याला संधान मिळतात असं राजाराम महाराजांनी करू नये पण राजाराम महाराजांचे पण काय होते की काही त्यांची मनोभूमिका वेगळी असू शकते त्याच्याबद्दल पण बाकीचे लोक जे होते ते थोडे सौम्य प्रकृतीचे होते राजकारणी होते मुत्सद्दी होते धीराचे होते संताचे गोरपडे होते ते प्रामाणिक तळमळी धडपड्या माणूस आपण म्हणतो की प्रामाणिक माणूस जे पो पोटात आहे ते जिबेवर आहे ओटात आहे गोष्टी जमायच्या नाहीत अशा गोष्टींचा संताप व्हायचा त्याच्यामुळे नंतर ते प्रकरण वाढलं आणि दुर्दैवाने राजाराम महाराजांनी संताजी घोरपडींमध्ये विसंवाद होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण हे एक उदाहरण आहे की सूर्याजी पिसाळचं की का विसंवाद झाला होता सूर्याजी पिसाळने स्वराज्यासाठी काहीच केलं नव्हतं उलट त्याने जो स्वराज्यनिष्ठ वतनदार होतं त्याला तर मुलखाचा त्रास दिला होता त्याचं वतन लुबाडण्यासाठी तरी पण राजाराम महाराज त्याला सनद देतात का आता तो येऊन काहीतरी बडाया मारतो हे असंच चाललं होतं कुणी पण महाराष्ट्रातून उठून राजाराम महाराजांकडे जावं त्यांना काही सांगावं आणि राजाराम महाराजांनी त्यांना संधा द्या याच्यामुळे काय झालं की थोडा विसंवाद व्हायला लागला रामचंद्रपंत आम्हा त्यांना आपण गोष्टी जड जाऊ लागल्यानंतर की जिंजीवरून फरमान यायचं ते फरमान आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करायची कशी काय अंमलबजावणी करायला मुलूक नाही मुलूक असेल तर प्रामाणिक माणूस नाही प्रामाणिक माणूस असेल तर त्याला कोणीतरी तोतिया माणूस उभा राहिला आणि तोच तोतिया माणूस सनद घेऊन येतो राजाराम महाराजांना कोणतं अंमलबजावणी करावी कशी हे पण रामचंद्र आम्हापुढं त्या काळामध्ये एक मोठा पेस होता या छोट्या मोठ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत सूर्याजी पिसाळचं उदाहरण आहे मोठं त्याचं उदाहरण आहे चला ठीक आहे काय हरकत नाही आता काय झालं की राजाराम महाराजांकडून पण याने काय केलं सूर्याजीने जसं औरंगजेबाकडे लांडी लबाडी करून संधा मिळवल्या तशा या सूर्याजी पिसाळने काय केलं राजाराम महाराजांकडून पण लांडी लबाडी करून संधा मिळाल्या त्याला देशमुखांची पत्र राजाराम महाराजांनी दिली असं दत्ताजी पिसाळ सांगतो पण गडबड काय झाली सूर्याजीला निम्म्या देशमुखाच्या सनदा मिळाल्या पण त्याला देशमुखी काही मिळाली नाही आता देशमुखी का मिळाली नाही कारण नोव्हेंबर सोळाशे नव्वदमध्ये मोगलांच्या लष्करातील नेमाजी शिंदे मानकोजी पांढरे नागोजी माने हे तीन बडे सरदार मोगलांची बा बाजू सोडून जिंजीत राजाराम महाराजांना येऊन मिळाले त्याचवेळी सूर्याजी पण जिंजीमध्ये महाराजांकडे आलेला असावा त्याने ती मोगल दरबारातली जुनी फरमाना आदिलशाही फरमाना दाखवली असं दाखवली होती आणि जिंजीच्या दरबारामध्ये सादर केली होती ती पाहून राजाराम महाराजांनी त्याला वाईच्या निम्म्या देशमुखीच्या सनदा दिल्या होत्या म्हणजे त्याने राजारा या सूर्याजीने राजाराम महाराजांची पण फसवणूक केली होती ती स त्या आता राजाराम महाराजांनी ज्या त्याला निम्म्या देशमुखीच्या सनदा दिल्या त्या सनदा घेऊन तो परत महाराष्ट्रात आला महाराष्ट्रात आला पण महाराष्ट्रामध्ये काही दत्ताजीने त्याला यावेळेला दाद दिली नाही कारण त्याला कळलं की गेल्या वेळेला याने खोटेपणा करून माझी अर्धी देशमुखी होती किंवा अर्धवतन होतं त्या औरंगजेबाकडून हडपलेलं होतं मुघलांकडून आणि दत्ताजीने त्यांना दाद सूर्याजीला दाद दिली नाही त्याचं एक कारण असं पण होतं की दत्ताजीला त्या काळामध्ये महाराष्ट्रात जे स्वराज्याच्या कारभारावर होते रामचंद्रपंत आमात्य बाकीचे प्रधान अधिकारी त्यांना पण वाईच्या देशमुखीचा इतिहास चांगला माहीत होता आणि ते सगळेजण दत्ताजीच्या बाजूने होते त्याच्यामुळं त्यांनी काही सूर्याजीची डाळ शिजू दिली नाही महाराजांनी जरी त्याला फरमान दिलं तरी त्यांनी काय त्याला ते देशमुखीचं वतन मिळू दिलं नाही त्याच्यामुळं काय झालं की सूर्याजी परत वाईवरून काय झालं जिंजीला महाराजांकडे गेला पण आता परत जिंजीला गेल्यावर परत महाराजांना आता काय भानात सांगावं महाराजांना काहीतरी आमिष दाखवलं पाहिलं आमिष दाखवलं खरेच काही मला पूर्ण वतन मिळत नाही मग काय आमिष दाखवावं महाराजांना तर त्याच्या आपण जसं म्हणतो की अशी जी उच्चाप्ती माणसं असतात त्यांच्या डोक्यामध्ये बऱ्याच युक्त्या प्रयुक्त असतात ते बऱ्याच माहिती ठेवत असतात की ज्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे त्याची सगळी बारीक सारीक माहिती ते करतात अभ्यास करतात माहिती ठेवतात माहिती काढतात कुठे पिन मारली तर आपलं काम होईल त्यांना चांगलं माहिती त्या सूर्याजी पिसाळने राजाराम महाराजांची व्यवस्थित माहिती काढली आणि राजाराम महाराजांची ज्याला आपण एक नाजूक नस म्हणतो कुठली होती ती नाजूक नस त्याला कळाली ती नस काय होती तर राजाराम महाराजांची सौनाबाई नावाची एक अत्यंत सुंदर नाटकशाळा होती म्हणजे दासी होती जिच्यावर तिचे शरीर संबंध होते राजा कर्ण हा तिचा पुत्र होता हो आणि या राजा कर्णावर राजाराम महाराजांचं नितांत प्रेम होतं म्हणजे राजा कर्ण हा त्या दासीचा पुत्र होता पण आपल्याला सगळ्यांना माहिती इतिहासामध्ये की राजाराम महाराजांचं त्या कर्ण या मुलावर खूप प्रेम होतं आणि त्या त्या तोच जुल्फिकार खानाच्या तंबूमध्ये वाटाघाटी करायला पण गेलेला होता तर त्या कर्ण हा मुलगा त्याला दा सगुणाबाई या दासीकडून झालेला होता राजाराम महाराजांना त्याचबरोबर अजून एक कन्या पण झालेली होती तर सूर्याजीने काय केलं की त्या कन्येशी आपल्या पुत्राचा विवाह करायचा प्रस्ताव राजाराम महाराजांजवळ मांडला म्हणजे दुसऱ्या वेळेला तो जेव्हा महाराष्ट्रातून जिंजित परत आला त्याची ते, काही डाळ तिकडे देशमुखीवर सिजली नाही तर यावेळेला त्याने देशमुखीचा प्रस्ताव हो काढला नाही किंवा मला वतन परत द्या म्हणून प्रस्ताव हो पहिल्यांदा काढला नाही पहिल्यांदा त्याने प्रस्ताव हो महाराजांसमोर काय ठेवला की तुमच्या दासी कन्येशी माझ्या पुत्राचा विवाह करून देतो आता परिस्थिती अशी आहे की आजही महाराष्ट्रामध्ये घरंदाज मराठा लेखावळ्याची मुलगी आपल्या मुलास करायला तयार नसतो घरंदाज मराठा असतो तो कुणी आपण म्हणतो की ज्याला एखादे अधिकारिक वारस नसलेली किंवा अनैतिक संमतातून झालेली मुलगी आपल्या मुलाला करून द्यायला कुठला घरंदाज मराठा आजही तयार नसतो तर त्या काळामध्ये कोण करणार आहे सोळाव्या शतकामध्ये तर हा सूर्याची पिसाळ स्वतःला घरंदाज मराठा मनवतो आणि आपल्या मुलाचं लग्न आपल्या दासीपुत्राशी दा दासीच्या मुलीशी करायला तयार आहे हे पाहिल्यानंतर राजाराम महाराज एवढे खुश झाले की राजाराम महाराजांनी त्याला वाईची निम्मी नाही तर वाईची सर्व देशमुखी दिली आता हे बघाय राजसत्ते याला याला काय म्हणणार आपण तर याला म्हणतात राजसत्तेचा महिमा आघात आहे ची की जो राजाच्या जवळ असतो शास्त्रामध्ये पण सांगितले राजाच्या जवळ असलेला शूद्र माणूस पण राजाकडून मोठं पदार्थ पडून घेऊ शकतो किंवा मोठा फायदा उचलू शकतो त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आता राजाराम महाराजांनी काय केलं की हे आमिष याने दाखवल्यामुळं सूर्याजी पिसाळणे दत्ताजेकडची सगळी देशमुखी काढून घेतली आणि ती देशमुखी सूर्याजीला दिली त्याचा जो एक रोखा लिहिलेला आहे त्याने म्हणजे अशा प्रकारचा जेव्हा आदेश महाराज देतात छत्रपती देतात तेव्हा त्याचा रोखा लिहिला जातो रोखा म्हणजे काय याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला स्वतंत्र की रोखा काय ना कागदपत्र कशासाठी असतं त्यामुळे त्याच्यावर बोलत नाही ते दत्ताजीकडून देशमुखी काढून घेतलेला जो रोखा होता त्यात काय लिहिलं आहे आपण राजाराम महाराजांनी बघू म्हणजे राजाराम महाराजांची बाजू काय राजाराम महाराज का राजारा त्याच्यामध्ये असं म्हणतात की सूर्याभाऊ पिसाळ हे मोगला इथून स्वामी निसबंद येऊन आपल्या वतनाचे वर्तमान विदित केले म्हणजे मोगलांकडून येऊन मराठ्यांना मिळाले आणि त्यांनी त्यांच्या वतनाचं जे, वतना जे काय असेल तो इतिहास सांगितला ते मनास आणून निम्मे तक्सीम देशमुखी वतन याचे यास चालवावे ऐसा निर्वाह करून सुब्या सनद सादर केली म्हणजे मला निम्मे वतन मिळावे देशमुखीचे अशी त्यांनी सनद सादर केली की माझी मागच्या संधा वगैरे दाखवून ऐसे असता स्वामीचे आज्ञेप्रो सूर्याभाऊ पिसाळ यांचा देशमुखीवर अंमल चालू देत नाही म्हणजे मी तुम्हाला संधा आधी दिल्या होत्या तरी पण सूर्याजीचा अमल रामचंद्र पंत आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी दत्ताजीशी मिळून चालू दिला नाही तुम्ही न्यारखानाशी व स्वामीकडील कारखुनाशी संधा अनुसंधान राखून पामराचे देशमुखी वतन अवघीच अनुभवित आहात तरी पामराचे देशमुखी वतन तुम्हापासून न्याहरखानाने घेतले या उपरी सूर्याभाऊ पिसाळ यांनी त्यासी शर्तीनासी वाद सांगून सोडवले व मोगलाईमध्ये मबलक पैसे खर्च करून दिवानात सिरणी देऊन फरमानं करून घेतले अलीकडे स्वामींच्या पायाशीही एकनिष्ठता धरून सनिध येऊन सेवा करीत आहेत यास तुम्ही आज्ञा मान्य केली नाही सारेचं वतन मर्दीने खाता सूर्याभाऊ सूर्याराव पिसाळ यासी कथला करिता यावरून तुम्हाचा वतनाशी संबंध नाही असे जाणून माननीय सूर्याभाऊ पिसाळ यासंच सारे देशमुखी वतन करार करून दिले आहेत राजाराम महाराजांनी जो रोखा काढला त्यामध्ये राजाराम महाराजांचं म्हणणं काय जेव्हा आम्ही प अर्ध्या वतनाच्या संधा तो सूर्य याला दिल्या होत्या सूर्यराव पिसाळ याला तर दत्ताजीने त्या संधा मानल्या नाहीत तर राजाराम महाराज म्हणतात की जे काही तुमचं वतन होतं ते निहारखानाने खाल्लं होतं दत्ताजीला महाराज म्हणतात की तुमचं वतन निहारखानाने खाल्लं होतं ते वतन सूर्याजीने मोगलांमधून सोडून आणलं पैसा खर्च करून आणि मुघलांमधून त्याने पैसा खर्च केला मुबलक पैसा खर्च केला दिवाणामध्ये त्याने दंड भरला त्याच्याबद्दल आणि ते वतन स्वतःच्या नावाने करून घेतलं मुघलांकडून आणि अलीकडे हे सूर्याजी पिसाळ माझ्यापाशी पण म्हणजे स्वामींचे पायाशी एकनिष्ठा धरून सेवा करीत आहेत म्हणजे सूर्याजी पिसाळ राजाराम महाराजांची एकनिष्ठ त्याने सेवा करत आहेत त्या असं तुम्ही आज्ञा मान्य केली नाही म्हणजे एवढा माझा एकनिष्ठ सेवक त्याची पण आज्ञा तुम्ही मान्य केली नाही असं राजाराम महाराज दत्ताजीला सांगतात आणि त्याचं सगळं वतन तुम्ही खाताय मुठ मर्दीने खाताय म्हणजे बळजबरीने खाताय सूर्यराव पिसाळ या एकनिष्ठ सेवकाबरोबर तुम्ही कथला म्हणजे भांडण करताय यावरून इथून पुढे तुमचा वतनाशी संबंध नाही आम्ही तुमचं वतन रद्द केलेलं आहे आणि अर्धाने आता पूर्णच वतन सूर्यराव पिसाळला देऊन टाकलेलं आहे आता इथे राजाराम महाराजांची जी भूमिका आहे किंवा तर्क आहे त्याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे छत्रपती म्हणून राजाराम महाराज असं कसं काय करू शकतात की मूळचं वतन तर दत्ताजीच आहे सगळ्यांना माहिती आहे फक्त सूर्याजी पिसाळे येतो आणि माझ्या दासीपुत्राशी तुमच्या दासी, दासी कंदेशी माझ्या पुत्राचा विवाह करून देतो म्हणतात म्हणून जो चार पिढ्या एकनिष्ठतेने सेवा करतोय स्वराज्याची त्या एकनिष्ठ सेवकाचं वतन काढून सूर्याजी पिसाळाला द्यायचं मग त्याच्याबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल विचार करताना एक गोष्ट आपण पाहिली या पत्रामध्ये लिहिलेली की पत्र कशी बारकाईने वाचायची असतात बघा की पत्र जर बारकाईनं अभ्यासलं तर त्या एक गोष्ट लक्षात येते की वाईचं देशमुखीचं जे वतन होतं ते वाईच्या देशमुखीचं वतन हे सूर्याजीच्या वाडवडिलांचं आहे असं राजाराम महाराजांनी पत्रामध्ये कुठंच म्हणलेलं नाही राजाराम महाराजांनी पत्रामध्ये काय म्हणलं आहे की सूर्याजीने मोगल दरबारामध्ये मुबलक पैसा खर्च करून हे वतन सोडून आणलेलं आहे म्हणून त्याचा वतनाशी हक्क पोहोचतो त्याने पैसा खर्च करून वतन सोडवले तुम्ही नाही सोडवलेलं म्हणून त्याचा मुघलाशी हक्क वतनाशी हक्क पोचतो आणि त्याला अजून पूरक काय आहे की एवढं त्यानं जर वतन सोडून आणलंच आहे अजून परत तो आमची पण सेवा एकनिष्ठतेने करतो म्हणून तुमचं वतन काढून त्याला दिलेलं आहे आता याला काय म्हणणार जेव्हा याचा विचार करतो आपण तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की इथे सोयरीक आपल्याला राजकारणावर भारी पडली असं दिसून येतं म्हणजे कोणीतरी येतो महाराजांशी सोयरीकीचा मुद्दा करतो तर महाराज राजकारण बाजूला ठेवतात स्वराज्याच्या इतिहास आणि सोयरीकीचा विचार करतात हे काही असलं तरी वाईच्या देशमुखीवरून दत्ताजीला दूर करणं हा जो राजाराम महाराजांचा निर्णय होता तो राजकारणावर नाही म्हणजे जे राज्याच्या हिताचा चाहित आहे त्याच्यावर नाही सोयरिकीचा विचार करून घेतलेला निर्णय याच्यामध्ये काही शंका नाही आहे इतिहासकारही याच्यामध्ये कुठली शंका घेत नाही इतिहासकारांना सगळ्यांना माहिती आहे की आए, ही सोयरिकीचा विचार कोणी सनत राजाराम महाराजांनी सूर्याजी पिसाळला करून दिलेली आहे परंतु हे सोयरीक होती आहे म्हणून वतन सूर्याजी पिसाळला देत आहे दिलं जात आहे असं त्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नाही कारण तसा जर उल्लेख केला असता तर त्याने महाराजांना कमीपणा येत होते महाराजांच्या लौकिकाला ती गोष्ट साजेशी दिसली नसती पण ही जी सोयरिकीची गोष्ट आहे ही सोयरिकीची गोष्ट महाराणी ताराबाईंनी स्पष्ट शब्दामध्ये त्यांच्या एका सनदेमध्ये उद्धृत केलेले त्याच्यामुळे आपल्याला कळलं की या सूर्याजी पिसाळणे महाराजांना अंतस्ता आमिष दाखवलं की तुमच्या दासी कन्येचं माझ्या पुत्राशी लग्न लावतो म्हणून महाराजांनी ही सनद करून त्याला दिली तर हे जे मगाशी मी म्हटलो की कोणी यावं आणि महाराजांना काही सांगावं किंवा एखादी गोष्ट महाराजांच्या मनासारखी करावी किंवा महाराजांच्या चित्ताला आनंद येईल अशी गोष्ट करावी आणि महाराजांनी त्याला सनद द्यावी वतन द्यावं हे रक्त साधणाऱ्या घाम साधणाऱ्या सेवकांना कसं आवडावं याच्यामधूनच थोडासा काय झालं संताजी गोरपडे आणि राजाराम महाराजांमध्ये कतला झाला रामचंद्रपंत आमात्य आणि राजाराम महाराजांमध्ये पण थोडा दुरावा निर्माण होण्याचं कारण पण तेच होतं की स्वामिनिष्ठ माणसांची कदर केली जावी संधी साधू माणसांची कदर केली जाऊ नये परंतु राजाराम महाराजांचा पण त्याच्यामागे आपण विचार केला हो हो के हो के तर काही गोष्टी अशा आहेत की सगळ्यांनाच धरून चालणं गरजेचं होतं इथे सोरिकीचा विषय आला म्हणून आपण राजाराम महाराजांना थोडा दोष देऊ शकतो की सोरिक म्हणून त्यांनी असं केलं परंतु बऱ्याचदा राजकारणामध्ये काही गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामध्ये पण गडबड होऊ शकते पण एकंदरीत विचार केला सगळ्या गोष्टींचा तर संधी साधू माणसं इथे राजाराम महाराजांचा थोडा विषय आपण बाजूला ठेवू संधी साधू माणसं स्वतःची स्वार्थ साधण्यासाठी किंवा स्वतःचा एखादा मतलब साधून घेण्यासाठी मोठमोठ्या मुट राज राजा महाराजांना पण कशा रीतीने आपल्या ग्लासामध्ये उतरवतात हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं आणि विशेष म्हणजे राजाराम महाराजांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही या सूर्याजी पिसाळने पुढे जाऊन औरंगजेबाला पण स्वतःच्या ग्लासामध्ये उतरवण्यासाठी कसे प्रयत्न केले ते आपल्याला पुढच्या भागात कळणार आहे आता आपण काय करूया की आज इथेच थांबूयात हे जे जिंजीचं कारस्थान होतं सूर्याजी पिसाळने केलेलं असं सरळ वतन मिळत नाही तर त्याने काय केलं की एक नवीन शस्त्र शोधून काढलं किंवा नवीन अस्त्र शोधून काढला की वतन मिळवण्यासाठी सोयरीकच करून देतो मी तुमची अशा रीतीने सोयरीकीचं अस्त्र काढलं पण हे सोयरीकीचं अस्त्र काढल्यानंतर राजाराम महाराजांनी पूर्ण वतन त्याच्या नावाने करून दिल्यानंतर तरी पण त्याला ते मिळालं का त्याला ते उपभोक्ता आलं का रामचंद्र पण त्या आणि दत्ताची जो मूळचा वतनदार होता त्याने त्या वतनावरचा हक्क सोडला का या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे विवेचन कसं वाटलं या गोष्टी कशा वाटल्या आव आवश्यक प्रतिक्रिया देऊन तुम्ही मला खाली कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला या मालिकेतले पण पुढचे राहिलेले व्हिडिओ पाहता येतील आणि इतरही अनेक आपली माहितीपूर्ण व्हिडिओ त्याचा अपडेट आपल्याला येत राहील इतर मालिकाही आपल्या चालू आहेत त्यातल्या संशोधनपूर्ण आपण अशा प्रकारचे जे व्हिडिओ बनवतो ते बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्याला कोणत्याही प्रकारे चॅनेलला मदत करता येणं शक्य असेल अवश्य करावं आपले स्वागत आहे इतिहासाचं हे असं तर्क तर्कशुद्ध विवेचन त्यानंतर चिकित्सक विश्लेषण आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव उद्या भेटूयात आपण एका नवीन भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंबा